भंडारा जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. सकाळपासून संततधार पावसानं भंडाऱ्याला झोडपून काढलेलं आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचलंय, तर भंडारा शहरातील रुक्मिणीनगर इथं पावसाचं पाणी अनेकांच्या घरात दुकानात शिरलेलं आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे भंडाऱ्याचे प्रतिनिधी नेहाल भुरे. भंडारा जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा फटका भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना बसलेला आहे. आपण आता सध्या तो भंडारा रामटेक या राज्य महामार्गावर उभे आहोत. आपण बघू शकतो की या महामार्गावर गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे इथून वाहतूक जी होणारी आहे ही आता विस्कळीत झालेली आहे. वाहनांच्या खूप रांगा लागलेल्या आहेत. आपण बघू शकतो की दोन्ही बाजूला या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. बाजूला रोडालगत शेत शिवारा, या ठिकाणी शेती सुद्धा पूर्ण पाण्याखाली आलेला आहे, त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे. भंडारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाने, त्यामुळे भंडारा जिल्ह्यात जे अनेक जे तालुके आहेत त्यांच्या जिल्ह्याशी संपर्क सुद्धा तुटलेला आहे. नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मौजे निळवणे कातळवाडी या मार्गावर 1.5 किलोमीटरचा रस्ता भूस्खलन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खचलाय. या रस्त्याला ठिकठिकाणी 5 ते 6 फुटांच्या खोल अशा भेगा आल्यात. यामुळे कातळवाडीमधील 35 घरांचा संपर्क तुटलाय, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर. गेल्या आठवड्याभरात मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात पडलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये निळवणे कातळवाडी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठं भूस्खलन झालेलं आहे. या भूस्खलनामध्ये रस्त्याला अक्षरशः 5 ते 6 फुटाच्या भेगा पडल्यात. माझ्या मागं जर आपण बघितलं तर निळवणे कातळवाडी मार्गावरती रस्त्याची ही परिस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावरती भेग या ठिकाणी गेलेले आहेत. हा जो पुढे रस्ता दिसतोय त्या ठिकाणी जाणं खरं धोकादायक आहे, कारण चालत गेलं तरी पाय या रस्त्यामध्ये रोवले जात आहेत. त्या बाजूला जर बघितलं तर 3 ते 4 फूट खोल हा रस्ता दरीकडच्या बाजूला गेलेला आहे. याच कातळवाडीच्या वरच्या भागावरती कातळवाडी आहे. या रस्त्याच्या वरच्या डोंगर माथ्यावरती 35 कुटुंब राहतात आणि एका बाजूला खोल दरी आहे, जेणेकरून 35 कुटुंबियांना या ठिकाणी मोठा धोका या भूस्खलनामुळे निर्माण झालेला आहे. 100 लोकवस्ती असणारं हे गाव आहे आणि एका बाजूला डोंगर माथ्यावर असणारी लोकवस्ती, त्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती खचलेला हा रस्ता आणि एका बाजूला खोल दरी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर प्रशासनाने हा रस्ता आता वाहतुकीसाठी धोकादायक असल्यामुळे बंद केलेला आहे. मात्र कातळवाडी या गावाचं पुनर्वसन मात्र केलेलं नाही, त्यामुळं अजून जर मुसळधार पाऊस झाला तर हा संपूर्ण रस्ता जवळपास 1 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खचलेला आहे आणि हा रस्ता कधीही खोल दरीत कोसळू शकतो. त्यामुळं या ठिकाणी प्रशासनाने तात्काळ या कातळवाडीतील 35 कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा विचार करणं आता गरजेचं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी.